नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुका कृषी विभागाकडून सेलू गावात एक दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तर राज्य कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भरपूर कॉम्पिटिशन दिसतात, 10, 26, 15 आमची पण बॅग आहे पाठीमागे, युरिया आहे, तर या खताचा जो वापर आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल हे आपल्याला कळेल. तर मातीचा नमुना कसा काढायचा याकडे बोलूया. कामठी येथे कृषी विभागाकडून सेलू गावात एक दिवसीय कृषी कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, खतांचा वापर, विविध सरळ खते वापरणे, पिकांची खतमात्रा बनविणे, सूक्ष्म मूलद्रव्याचे महत्त्व, विद्वान्य खते व त्यांचा वापर, खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम याचे मार्गदर्शन करण्यात आले, तसेच तांत्रिक बाबी सांगण्यात आल्या. तर या कार्यक्रमात कृष्मो इको RCF या शेतकऱ्यांना विविध खताबद्दल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या विविध योजनेबद्दल सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. आपण आपल्या कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह 25 तारखेपासून सुरू केलेला आहे 1 जुलैपर्यंत. याच्यामध्ये विविध विषय जे आता खरीप हंगामासाठी आवश्यक आहे ते सर्व विषय शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे, त्यांना त्याचं महत्त्व सांगणे, शेतकऱ्याच्या बांधावर त्या गोष्टी करून घेणे, या सर्व बाबी याच्यामध्ये अपेक्षित आहे. जसं मग बीज प्रक्रिया असेल, घरचं बियाणं वापर मोहीम असेल, जे काही बियाणं आपण घरचं वापर करतो त्याची उगवण क्षमता तपासणी असेल, महिला सक्षमीकरण असेल, आणि आज जसा हा इथे कार्यक्रम आहे खत बचतीचा, म्हणजे आता जर आपण पाहिलं तर खताचा वापर थोडासा मोठ्या प्रमाणात होतो आहे, तो तेवढा आवश्यकसुद्धा नसतो, त्यामुळे माती परीक्षणावर आधारित खताचा वापर केला पाहिजे. आणि फक्त रासायनिक खताचाच वापर न करता इतर जे पूरक खतं आहे, सेंद्रिय खतं म्हणू आपण त्याला, जैविक खतं म्हणू, हिरवडीचे खतं म्हणू, असे बरेच पर्यायी गोष्टी त्याला आहे. या गोष्टी जर आपण योग्य पद्धतीने आपल्या शेतामध्ये वापरल्या तर खताची बचत होईल, सोबत जमिनीचा पोतसुद्धा सुधारेल. VKB News साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट.